मी पौर्णिमा रोहित मुळीक. मी आता सांगलीला राहिला आहे. माझं माहेर ॲक्च्युली जळगावचं आहे, पण मी तिकडे पण टॅलीचा कोर्स केला होता. पण मला म्हणजे असं टॅली म्हणजे शक्यतो असं कळला नाही की म्हणजे नेमकं टॅली नेमकं काय असतं. फक्त आपण शिकायचं म्हणून शिकलेलो होतो, पण मॅमकडे आल्यानंतर मला म्हणजे नेमकं टॅली काय आहे आणि टॅलीमध्ये आपल्याला काय शिकायला मिळतं ते मला प्रॉपर मॅमकडून शिकायला मिळालेलं आहे. आणि पेरोल असेल किंवा बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट असेल मला प्रॉपर शिकायला मिळालं मॅमकडून. त्यामुळे म्हणजे आता मी जॉब रेडी झाले कंपल्सरी, म्हणजे कम्प्लिटली मी जॉबपासून तर आलेलेच आहे क्लॅरिटी. कारण अगोदर फक्त डेबिट आणि क्रेडिट इतकंच कळत होतं नेमकं डेबिटला, म्हणजे डेबिट म्हणजे कॅश गेली असेल किंवा कॅश आली असेल डेबिट आणि क्रेडिटमध्ये. पण आता प्रॉपरली म्हणजे आता आपण एखादं सॅलरी आपण देणार असेल तर नेमकं ती अगोदर फक्त इतकं कळायचं की सॅलरी म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. पण ती नेमकं आपण सॅलरी आता नेम देतो कशी आणि ते आपण कशी म्हणजे टॅलीमध्ये अकाउंटिंग केलं पाहिजे प्रॉपर त्याचं एक्सप्लेनेशन नाही नाही मला तसं कधीच वाटलं नाही. ॲक्च्युली तुमच्याकडून म्हणजे 3 मंथ जरी हा पिरियड जरी कमी वाटत असला तरी माझ्यासाठी तो भरपूर मोठा होता. आणि म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेजपेक्षा म्हणजे थेरोटिकल नॉलेजपेक्षा प्रॅक्टिकल नॉलेज मला तुमच्याकडून खूप शिकायला मिळाले. काहीतरी डाउट्स असतील किंवा एखादी एंट्री जर मला कळली नसेल तर तुम्ही मला एकदा सोडून चारदा मला समजून तुम्ही सांगितलं. रिकन्सिलेशन स्टेटमेंटबद्दल मला खूप डाऊट्स असायचे किंवा म्हणजे डिस्काउंट पेड असेल डिस्काउंट रिसिव्ह असेल तो नेमका मला कुठे घालायचा तो कसा म्हणजे मॅच करायचा हे मला ॲक्च्युली कळत नव्हतं. पण तुमच्याकडून मला म्हणजे पूर्ण डाऊट मला तुमच्या ॲक्च्युली मला पण तसंच वाटायचं. GST खूप टफ असेल. इवन मला माझं ॲक्च्युली मॅथ खूप वीक आहे त्यामुळे मला पण असं वाटायचं की GST मला कळणार नाही. पण तुमच्या थ्रू तुम्ही जे म्हणजे मला जे नॉलेज दिलं त्यानंतर माझं जवळजवळ म्हणजे चांगलंच म्हणजे 80-90% माझं GST क्लिअर झालेलं आहे. खूप चांगलं झालेलं आहे. रिटर्न्स असतील, GST R1 असेल, GST R1 मला बऱ्यापैकी टफच वाटायचं. कसं फायलिंग करायचं असेल, इवन क्लास अर्धा झाला तरी पण मला कळत नव्हतं की आपण रिटर्न्स कसे भरणार आहोत. पण लास्टचे जे 4-8 दिवस आपले जे होते त्यामध्ये माझे सगळे डाऊट्स क्लिअर झालेत. इवन मला जर आता तुम्ही म्हणला रिटर्न्स भरा तर मी रिटर्न 100% भरू शकते. ओके, असा कॉन्फिडन्स मला आता तुमच्याकडून आलेला आहे. ओके, म्हणजे आता तुम्ही जॉबसाठी पूर्णपैकी पूर्ण रेडी झालेले आहे. जॉब रेडी झालेले आहे. येस, आता इंटरव्ह्यूला गेला तरी तो कॉन्फिडन्स यायला पाहिजे. येस, आता मी बेसिकली IIC पूर्ण फोकस हे फक्त प्रॅक्टिकल अप्रोचवरतीच असतं. म्हणजे मला तुमच्याकडून थिअरी किंवा ओगीच सम्स करून घ्यायचेत म्हणून मी घेत नाही आहे. फक्त आणि फक्त प्रॅक्टिकल सम्स मी सॉल्व्ह करायला देते. तर ते प्रॅक्टिकल आपण जे टॅलीमध्ये केलेत किंवा आपण GST चे फर्स्ट 15 डेज हे आपण नुसते क्वेश्चन्सच सॉल्व्ह करत असतो, तर त्यातून किती फायदा झाला आहे तुम्हाला? त्यातून फायदा म्हणजे आपल्या हाताळलेला म्हणजे आपण हाताकडून गेलेलं आहे. त्यामुळे आता जरी मला जर कोण झोपे जरी विचारलं की तुम्ही हे इन्क्लुडिंग असेल किंवा GST इन्क्लुडिंग असेल किंवा एक्लुडिंग असेल तर मी तुम्हाला सहजपणे ॲन्सर करू शकते की हां म्हणजे हे रिटर्न 1 भरायचं आहे, हे रिटर्न 3 भरायचं आहे, आउटवर्ड असेल किंवा इनवर्ड असेल. येस येस येस, त्याबद्दल आणि सेट ऑफ वगैरे आपण जे शिकलो किंवा GST रजिस्ट्रेशन आहे, GST लागणारे डॉक्युमेंट्स असेल, पॅन असेल, आधार असेल, आपलं परत व्हॅलिड फोन नंबर असेल, येस येस येस, परत आपलं म्हणजे पॅन नंबर असेल आधार बद्दल उद्योगाबद्दल सगळे म्हणजे. ओके, सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर झालेले. ओके मॅम, थँक्यू सो मच फीडबॅक दिल्याबद्दल आणि थँक्यू क्लास तुम्ही जॉईन केल्याबद्दल. सो थँक्यू सो मच.